नमस्कार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेणा चाकू हल्ल्यानंतर सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांची 2 वेळा चौकशी केली. तिसऱ्यांदा चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना समन्स बजावला असता ते हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मागावर पोलीस पथक पाठवण्यात आले असून 3 ठिकाणी पोलिसांनी फिल्डिंग लावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. आता नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी 3 ठिकाणी फिल्डिंग लावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे. नितेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विमानातून दिल्लीला जाऊ शकतात, त्यामुळे पोलिसांना गोवा विमानतळाशी संपर्क साधून फिल्डिंग लावल्याची माहिती मिळत आहे. तसेच आज मुंबईत विधान भवनात नितेश राणे उपस्थित राहिले तर मुंबई पोलिसांच्या मदतीनं नितेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ आता नितेश राणे यांनाही अटक होणार का, याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.